मी ॲडव्होकेट किशोर पाटील, जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जर ग्रामपंचायतीला नमुना नंबर 8 ची कार्यवाही करायची असेल किंवा नमुना नंबर 8 नुसार एखाद्या व्यक्तीचं नाव जर त्या नमुना नंबर 8 मध्ये नोंदवायचं असेल, त्याबद्दल फेरफार करायचा असेल, फेरबदल करायचा असेल, तर अशा वेळेस संबंधित ग्रामपंचायतीने त्या ग्रामपंचायतीतील सदस्य, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी कोणत्या स्वरूपाची कार्यवाही करणं कायद्याने अपेक्षित होणार आहे आणि जर अशी कायद्यात विहित केलेली कारवाई जर संबंधित ग्रामसेवकाने किंवा ग्रामविकास अधिकारी यांनी जर नाही केली तर त्याची जबाबदारी सर्वस्वी कोणाची राहील, या संदर्भात फार उपयुक्त आणि महत्वाची अशी माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा माझ्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, प्रत्येक गावामध्ये नमुना नंबर 8 हा दिलेला असतो. नमुना नंबर 8 म्हणजे काय की गावठाणातील ज्या काही जागा असतात त्याच्यावर इमारती किंवा मोकळ्या जागेवरती जर एखाद्या व्यक्तीचं नाव लावायचं असेल तर त्या कशा स्वरूपात लावलं गेलं पाहिजे. अगोदर काय व्हायचं की कुठलाही व्यक्ती कुठलाही दस्त घेऊन संबंधित ग्रामपंचायतीकडे येऊन सांगायचा की या दस्तानुसार माझं नाव नमुना नंबर 8 मध्ये लावण्यात यावं किंवा त्या नमुना नंबर 8 मध्ये त्याच्या स्वरूपाचा फेरबदल करण्यात यावं. आणि अशा स्वरूपाची तक्रारी ह्या जास्तीत जास्त दिवसेंदिवस वाढत होत्या आणि संबंधित ग्रामसेवक, सरपंच आणि उपसरपंच यांच्या विरोधात जास्त प्रमाणात तक्रारी या विस्ताराधिकारी किंवा BDO साहेब यांच्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात दाखल झाले आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने असा एक निर्णय घेतला की या ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये कायमस्वरूपी सुसूत्रता येण्यासाठी काहीतरी गाईडलाईन या संबंधित ग्रामपंचायतींना किंवा सरपंचांना किंवा ग्रामविकास अधिकारी यांना देणं फार गरजेचं आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने एक शासन परिपत्रक काढलं. त्या शासन परिपत्रकामध्ये असं म्हटलं की जर कुठल्याही नमुना नंबर 8 मध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव समाविष्ट करायचं असेल तर त्यासाठी पुढील प्रकारची कारवाई करणं हे त्या संबंधित ग्रामपंचायतीवर सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांच्यावर बंधनकारक असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जर असं म्हटलं तर की एखाद्या नमुना नंबर 8 मध्ये जर तुमचं नाव असेल तर ते नावानुसार तुम्ही त्या जागेचे मालक आहात का, तर याचं उत्तर तुमच्याकडे हो असेल, पण माझ्याकडे त्याचं उत्तर नाहीये. त्याचे कारण असं, महाराष्ट्र ग्रामपंचायतीतील जी कलम 124 आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या काही इमारती आणि मोकळ्या जागा यांच्या संदर्भात जो काही कर वसूल केला जातो आणि तो वसूल आणि सदरचा तो कर कशा स्वरूपात वसूल केला पाहिजे याची माहिती ज्या रजिस्टरमध्ये केली जाते ते रजिस्टर म्हणजे नमुना नंबर 8. म्हणजे एखाद्या नमुना नंबर 8 मध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्ही त्याचे मालक आहात असे कायद्याने म्हणता येत नाही, तर ते फक्त कर वसूल करण्यासाठी त्याच्यात दिलेली महत्वाची माहिती असते. मित्रांनो, त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असा की जर अशा स्वरूपाचा एखादा दस्त संबंधित ग्रामपंचायतीकडे आला तर त्या ग्रामपंचायतीने काय करायला पाहिजे की तो अर्ज त्यांच्या ग्रामपंचायत रजिस्टरमध्ये आवक नोंद वही असते, त्या आवक नोंदवहीमध्ये त्या अर्जाची नोंद करणे कायद्याने आवश्यक असतं. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीने जर एखादा अर्ज आणला की मी असा अशा स्वरूपाचा दस्त केलेला आहे, त्या दस्तानुसार माझं नमुना नंबर 8 मध्ये नाव लावण्यात यावं, तर त्या अर्जाची नोंद ही त्या ग्रामपंचायत रजिस्टरच्या आवक नोंदवहीमध्ये करणं गरजेचं असतं. ती नोंद झाल्यानंतर त्या अर्जासोबत त्या संबंधित व्यक्तीने किती काय कागदपत्र जोडलेली आहेत, म्हणजे त्या अर्जाच्या अनुषंगाने आवश्यक असणारी कागदपत्रे त्या अर्जासोबत जोडली गेली पाहिजेत. जर तशा स्वरूपाची कागदपत्र त्या अर्जासोबत जोडलेली नसतील तर तो अर्ज संबंधित ग्रामसेवक यांनी त्या व्यक्तीला परत करणं गरजेचं आहे. किंवा जर एखाद्या वेळेस तो अर्ज जर त्यांनी टाकून दिला असेल आणि ज्या वेळेस एखादा ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रामसेवक तो अर्ज बघेल त्यावेळेस त्या अर्जासोबत जर त्याच्या स्वरूपाची कागदपत्रे नसतील तर त्यावेळेस ग्रामसेवकाने त्या अर्ज देणाऱ्या व्यक्तीला 7 दिवसाचा एक नोटीस देणं गरजेचं असतं की तुमच्या अर्जासोबत अशा अशा स्वरूपाची कागदपत्रे नाही आहेत, ती कागदपत्रे तुम्ही लवकरात लवकर आपल्या कार्यालयात सादर करावी. अशा स्वरूपाचं लेखी पत्र
त्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी किंवा ग्रामसेवकाने त्या संबंधित व्यक्तीला देणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असता की ते कागदपत्र आल्यानंतर त्याची शहानिशा झाल्यानंतर एखाद्या वेळेस आता एक गोष्ट लक्षात घ्या की जो भारतीय नोंदणी कायदा आहे त्याच्यातील कलम 17 नुसार एखादी जी काही स्थावर मालमत्ता असते ती स्थावर मालमत्ता म्हणजे कशी, जिला आपण घर, मिळकत, प्लॉट, बखळ जागा म्हणजे अशी मिळकत की जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजासहजी हलवता येत नाही अशा प्रॉपर्टीला आपण स्थावर मालमत्ता असं म्हणतो. तर स्थावर मालमत्तेचं जे हस्तांतरण असेल तर त्यासाठी तर नोंदणीकृत दस्त असायला पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे गिफ्ट डीड, लीज डीड, भाडे करार किंवा हक्कसोड पत्र आणि अशा स्वरूपाचे जे दस्त असतील ते दस्त हे नोंदणी करणं गरजेचं असतं. कारण स्थावर मालमत्तेची जी काही मिळकत असते ती नोंदणी करणं आणि त्याचा महसूल शासनाला पुरवणं हे त्या संबंधित व्यक्तीचं आद्य कर्तव्य असतं. आणि अशा स्वरूपाच्या जर त्या दस्त असतील आणि ते दस्त जर रजिस्टर्ड असतील तर आणि तरच त्या ग्रामविकास अधिकाऱ्याने त्या दस्तानुसार त्या संबंधित व्यक्तीची नोंद त्या 9 नंबर 8 रजिस्टरमध्ये करणे गरजेचं असतं. परंतु अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी मित्रांनो की एखादी प्रॉपर्टी किंवा ग्रामपंचायत अधिकृत प्रॉपर्टी जर ही एखाद्या प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात असेल तर अशा वेळेस त्या प्राधिकरणाची परवानगी त्या संबंधित व्यक्तीने घेतलेली आहे का नाही याची देखील शहानिशा करणं त्या संबंधित ग्रामपंचायतीचं सरपंच, उपसरपंच आणि ग्रामविकास अधिकारी म्हणजे ग्रामसेवक यांनी ती माहिती घेणं फार गरजेचं असतं. तर अशा स्वरूपामध्ये जर एखाद्या वेळेस गाव नमुना नंबर 8 जर एखाद्या व्यक्तीची नोंद करायची असेल किंवा त्या नोंदीमध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव समाविष्ट करायचं असेल तर अशा स्वरूपाची कारवाई करणं गरजेचं असतं. त्याच्या पुढे जाऊन ते सदर्थ परिपत्रक असं म्हणतो मित्रांनो की एखाद्या व्यक्ती जर मयत झाला, मूळ प्रॉपर्टीचा मालक जर एखाद्या वेळेस मयत झाला तर अशा वेळेस जेवढे काही जे संबंधित वारस असतील त्या सगळ्या वारसांचं प्रमाणपत्र म्हणजे संमतीपत्र घेणं फार गरजेचं असतं. जर ते सर्व वारसांचं प्रमाणपत्र घेतलं नाही आणि जर तुम्ही एकाच वारसाचं नाव त्या नमुना नंबर 8 दाखल केलं तर ते चुकीचं होईल आणि याची सर्वोपरी जबाबदारी ही ग्रामविकास अधिकारी यांची राहील. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असा आहे की अशा स्वरूपाचे सगळे डॉक्युमेंट्स कलेक्ट केल्यानंतर त्या संबंधित ग्रामसेवकाने एकदा परत शहानिशा केली पाहिजे की अर्जासोबत जोडलेली कागदपत्र ही पूर्ण आहेत का आणि जर ती कागदपत्रे पूर्ण असतील अशाच वेळेस तो अर्ज प्रोसिडिंग बुक मध्ये नमूद करणं गरजेचं असतं म्हणजे ग्रामसभेपुढे ठेवायचं आणि त्याला मंजुरी द्यायची. जर अशा वेळेस काय होतं की एखाद्या वेळेस सरपंच, उपसरपंच यांच्या जवळचा नातेवाईक असेल किंवा जवळचा व्यक्ती असेल आणि त्यांनी जर अशा स्वरूपाची कुठलीही कारवाई केली नाही तर याची सर्वोची जबाबदारी ही ग्रामविकास अधिकारी याची असते. तर या ठिकाणी जर ते बेकायदेशीर काम हे सरपंच, सरपंच आणि उपसरपंच यांनी केलेलं असलं तरी देखील याला उत्तरदायी माणूस म्हणून फक्त ग्रामसेवकाची जबाबदारी असते आणि अशा वेळेस संबंधित ग्रामसेवकाविरुद्ध आपण महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 39 प्रमाणे कारवाई देखील करू शकतो. तर अशा स्वरूपाचं फार महत्वाच्या मार्गदर्शक सूचना त्या शासन परिपत्रकामध्ये महाराष्ट्र शासनाने केली नाही. तर मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आज आपण नमुना नंबर 8 जर एखाद्या व्यक्तीचं नाव समाविष्ट करायचं असेल किंवा त्या व्यक्तीचं नाव बदलून दुसऱ्या व्यक्तीचं नाव समाविष्ट करायचं असेल किंवा त्याच्यात फेरबदल करायचं असेल तर कशा स्वरूपाची कारवाई करणं संबंधित ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांची आहे या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओतून घेतली. मित्रांनो तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील किंवा ग्रामपंचायत संदर्भात तुमचे जर कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तो तुम्ही मला आपल्या डिस्क्रिप्शन वर दिलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकता. धन्यवाद.